महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सिव्हिल लाईन मुख्यालयातील महापौर कार्यालयात विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण व दहावी बारावी नंतर पुढे काय करता येईल याबद्दलची माहिती देण्यासाठी जुलै महिन्यात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले होते या समुपदेशन केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत असून आपला यामुळे फायदा होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली जेईई नीट सीई टी यासारख्या प्रवेश परीक्षा पुढील पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असतात अनेक विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षांबद्दल पुरेशी माहितीही नसते माहिती अभावी अनेक विद्यार्थी परीक्षाही देऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना या परीक्षांबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने सदर समुपदेशन केंद्र विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करून त्यांचं समुपदेशन करते प्रवेश परीक्षा मार्गदर्शनासोबतच दहावी बारावीनंतर पुढे काय याचीही माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा या केंद्राचा मुख्य हेतू असून आतापर्यंत मागील सहा महिन्यात एकशे वीस विद्यार्थ्यांनी या समुपदेशन केंद्राचा लाभ घेतला आहे तर अठरा विद्यार्थ्यांना निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्यात या समुपदेशन केंद्राची भूमिका महत्वाची ठरली आहे विशेष म्हणजे प्रवेशाची अंतिम तारीख गेल्यानंतरही अकरावीत पाच विद्यार्थ्यांना निरनिराळ्या महाविद्यालयात या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून प्रवेश मिळवून देण्यात आला आहे या समुपदेशन केंद्रात समुपदेशक उमेश कोठारी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करत असून कोठारी यांनी सांगितले की मनपाने उपलब्ध करून दिलेली ही उत्तम सोय असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात याचा मोठा लाभ होणार आहे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मी महापौर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने समुपदेशन केंद्राची स्थापना केली शासनाची जी ऑनलाईन प्रोसेस आहे त्याच्यात पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा हे जे टप्पेवार ॲडमिशन असतात त्याची मूलत यंत्रणा लोकांना समजत नाही आणि विशेषतः गरीब वस्त्यांमध्ये मध्यमवर्गीमध्ये मध्यमवर्गच्या खालती गर्भवस्तीमध्ये आर्थिक रस्ते असलेल्या वस्तींमध्ये परिवारमध्ये शिक्षणाची कमी असल्यामुळे पॅरेंट्सलासुद्धा याची माहिती नसतात बरेचसे होशियार विद्यार्थी ज्यांना ॲडमिशन भेटू शकते असे विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित राहतात म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातने माझे एक विद्यार्थी मित्र आहे श्री उमेश कोठारीजी बाजूला बसले आहे हे या सेक्टरमध्ये बरेच दिवसापासून सेवा देत आहे तर यांचे माध्यमातून निशुल्क सेवा महानगरपालिकेच्या महापौर कक्षात महापौर दालानात भेटली पाहिजे असा नियोजन केला सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी तीन तास तीन दिवस हे स्वतः स्वयं बसतात आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशन करून त्यांना ॲडमिशन करून देतात अनेक वेळा असंही होतात की विद्यार्थी म्हणतात की आमच्याकडे गाडी नाही आहे आम्ही येऊ शकत नाही तो हे त्यांच्या घरी जाऊनसुद्धा त्यांच्या समुपदेशन करतात म्हणून मी यांच्या विशेषतः अभिनंदन करतो जवळपास एकशे वीस विद्यार्थ्यांनी या केंद्राला भेट दिली आहे सुरू झाल्यापासून अठरा विद्यार्थ्यांचं आम्ही ॲडमिशन करू शकलो आहोत याच्यात एक ट्रिपल आय टीमध्ये ॲडमिशन केलं आहे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन केलेलं आहे पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन आहे काही प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ॲडमिशन आहे हे विद्यार्थी प्रतिनिधिक स्वरूपात सहा विद्यार्थी आज बोलवले आहे आणि या सगळ्यांना या केंद्राचा लाभ मिळालेला आहे या केंद्राचा सगळ्यांनी लाभ घ्यावा सध्या नीटची ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे ज्यांना प्रोसेसमध्ये काही अडचण भासत असेल त्यांनी सोमवारी बुधवारी किंवा शुक्रवारी महानगरपालिकेत महापौर कार्यालयात यायचा आणि या सेवेचा लाभ घेतला पाहिजे असा नम्र निवेदन आपल्या तर महापौर तिवारी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की कुठल्याही महाविद्यालयात ऑनलाईन त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सुकर व्हावी व त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं या उद्देशाने हे समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आलं आहे या केंद्रात निशुल्क समुपदेशन करण्यात येत असून याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले